नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये। जर काही प्रीमियम क्वालिटीची स्मार्ट वॉच तुम्हाला घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। नॉइसने आताच लॉन्च केलेली आहे कलरफिट विजन 3 ही स्मार्ट वॉच, आणि या वॉच मध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, म्हणजे अमोलेड डिस्प्ले आहे, ब्लूटूथ कॉलिंगचं फीचर मिळते, जबरदस्त बॅटरी बॅकअप, आणि सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे। दोन वॉच आपल्याकडे आहे, एक आहे क्लासिक एडिशन आणि एक आहे नॉर्मल वॉच। लगेच याची अनबॉक्सिंग करूया, पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर असेच व्हिडिओ मराठीमधून बघण्यासाठी मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। लगेच सुरू करूया। जर का आपण बॉक्स बघितला नॉर्मल वॉचचा तर असा आहे, बॉक्स बघण्यापेक्षा मित्रांनो आपण याला लगेच ओपन करूया। बॉक्स ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो काही पेपर वर्क बघायला मिळतं, आणि त्याच्यानंतर आहे आपली स्मार्ट वॉच, सिलिकॉन याचे स्ट्रॅप आहे, आणि सोबतच मेटल बॉडी बघायला मिळते मित्रांनो। हा अगदी क्राऊन जो आहे हा वर्किंग क्राऊन आहे, आणि सोबतच एक डेडिकेटेड स्पोर्ट बटन देखील खाली दिलेला आहे। वॉचचा लुक जो आहे तो अगदी जबरदस्त बघायला मिळतो। याच्याकडे डबल येऊ या मित्रांनो, पण त्या अगोदर जे क्लासिक ॲडिशन आहे जे माझं फेवरेट आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। बॉक्स ओपन केल्याच्या नंतर सेम थिंग याच्यामध्ये देखील बघायला मिळतात, मात्र वॉच जी आहे मित्रांनो इथे सिंथेटिक लेदरचा स्ट्रॅप बघायला मिळतो, आणि जो काही गोल्डन या ठिकाणी टच दिलेला याच्या मेटॅलिक बॉडीमध्ये तो देखील अगदी जबरदस्त बघायला मिळतो। सोबतच याच्यामध्ये देखील क्राऊन, आणि हा जो क्राऊन आहे मित्रांनो अगदी क्लिकी आहे, त्याच्यामुळे यूज करताना अगदी जबरदस्त बघायला मिळतो। याला ज्यात फिरून तुम्ही वॉच पेसेस चेंज करू शकता। यासोबतच मित्रांनो हे जे डेडिकेटेड स्पोर्ट बटन दिलेलं आहे किंवा इथे माईक दिलेलं आहे, सोबतच येथे एक स्पीकर देखील आहे, कारण ब्लूटूथ कॉलिंग मित्रांनो याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला बघायला मिळतं। आणि हो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला सांगतोच, बट आता ज्यात आपण डायरेक्टली वॉचमध्ये बघूयात की याचा इंटरफेस कसा आहे, वॉचमध्ये कोणकोणते फंक्शन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात। तर मित्रांनो जर का आपण हे वरचं जे बटन आहे ते प्रेस केल्यानंतर मेन मेनू ओपन होतो, आणि इथे नॉईस हेल्थचं ऑप्शन समोर दिलेलं आहे। याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे, हार्ट रेट सेन्सर आहे, ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, स्लीप, बाकी सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। हार्ट रेट सेन्सर जे आहे मित्रांनो ते अगदी ॲक्युरेट वर्क करतं या वॉचमध्ये, जबरदस्त पद्धतीने हे वर्क करतं। की जे काही ऑप्शन बघायला मिळतात तर क्लॉक आहे, वर्कआउट आहे, स्पोर्ट रेकॉर्ड्स आहे, म्युझिक, वेदर, वॉच फेसेस आहे, स्टॉकचं देखील ऑप्शन आहे मित्रांनो। ॲप्लिकेशनमध्ये सेटअप केल्याच्या नंतर स्टॉक देखील तुम्हाला बघायला मिळेल की कोण वरती गेलंय, कोण डाऊन गेलंय, या सगळ्या गोष्टी तुम्ही वॉचमधूनच लक्ष ठेवू शकता। बाकी मित्रांनो कॅल्क्युलेटर आहे, आणि सेटिंगमध्ये जर का आपण गेलो तर इथे खूप सारे ऑप्शन बघायला मिळतात। ब्राईटनेस जो आहे तो तुम्ही हायर सेट करू शकता, अगदी ब्राईट ही स्मार्ट वॉच आहे मित्रांनो, आणि अमोलेड डिस्प्ले असल्यामुळे मित्रांनो ऑलवेज ऑन डिस्प्लेचं फीचर आहे। याच्यामध्ये तुम्ही दोन पद्धतीनं हे सेट करू शकता, ॲक्टिव्हेशन टाईम देखील सेट करू शकता, जेणेकरून रात्रीच्या वेळेस तुमचे जे आहेत ही वॉच ऑलवेज ऑन डिस्प्ले जे आहे ते बंद राहील, आणि तुमची बॅटरी जी आहे जास्त वेळासाठी अजून टिकेल। बाकी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात, मेनू व्ह्यू तुम्हाला कसा पाहिजे, रिंगटोनचे व्हायब्रेशन वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे। यासोबतच मित्रांनो एक डेडिकेटेड स्पोर्ट बटन आहे जे की खालच्या साईडने तुम्ही प्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला सगळे स्पोर्ट मोड जे आहे ते क्विक ऍक्सेस तुम्ही करू शकता। जर का तुम्ही राईट साईडने याला स्वाईप केलं तर इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, किती टाइम तुम्ही झोपलेला आहात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्लीप मॉनिटरिंग वगैरे हे इथे मिळून जातं। लेफ्ट साईडने जर का याला स्क्रॉल केलं तर इथे हार्ट रेट वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला बघायला मिळतात, ब्लड ऑक्सिजन। वरतून जर का तुम्ही खाली स्क्रॉल केलं तर इथे नोटिफिकेशन मिळतात, आणि इथून तुम्ही क्विक रिप्लाय सारखे वगैरे फंक्शन जे आहे ते यूज करू शकता। वरती जर का स्क्रॉल तुम्ही केलं मित्रांनो तर इथे क्विक ॲक्सेस मेनू दिलेला आहे, येथून तुम्ही ब्राईटनेस जो आहे तो कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर का पॉवर सेव्हिंग मोडवरती तुमची वॉच टाकायची असेल तर ते देखील ऑप्शन दिलेलं आहे। सेटिंगमध्ये क्विकमध्ये जाऊ शकता, आणि नोटिफिकेशन वगैरे यासोबतच तुमची रिंगटोन वगैरे ज्या सायलेंट वगैरे तुम्हाला करायचं असेल तर ते देखील ऑप्शन येथून क्विकमध्ये मिळून जातं। मित्रांनो पावसाळा सुरू झालाय, बट चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण ही जी स्मार्ट वॉच आहे ही IP68 वॉटर रेझिस्टंट आहे, त्यामुळे तुम्ही पावसात देखील यूज करू शकता। यासोबतच मित्रांनो यामध्ये असलेलं जे ब्लूटूथ कॉलिंग फीचर आहे ते अगदी जबरदस्त काम करतं। लगेच बघून घ्या की कॉल क्वालिटी कशी आहे। ज्यात नॉईस बज मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्टचं ऑप्शन बघायला मिळतं, 10 कॉन्टॅक्ट तुम्ही सेव्ह करू शकता याच्यामध्ये। सोबतच कॉल हिस्ट्री इथे बघायला मिळते, तुम्ही कोणासोबत बोलला आहात। डायल पॅडचं ऑप्शन आहे, इथून डायरेक्टली नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आपण जे आहेत इथून एक कॉल करून बघूयात, आणि कॉलची क्वालिटी कशी आहे ते तुम्ही बघा। हॅलो, कुठे आहे मदन? इथं बाहेर ते। हो का, काय सुरू आहे? काही नाही। आवाज गिवाज कसा काय येतोय? चांगला येतो। चांगला येतोय का? हो। बरं बरं बरं, ठीक आहे, चालेल।
सो मित्रांनो, ओव्हरऑल जर का कॉल क्वालिटीचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर अगदी जबरदस्त कॉल क्वालिटी आहे. आवाज लाऊड येतो, समोरच्याला देखील अगदी चांगला आवाज जातो. आणि हो, मी फक्त आतूनच नाही, रूममधूनच नाही, रूमच्या बाहेरून देखील यूज करून बघितलं आहे. त्यामुळे ब्लूटूथ कॉलिंगचं जे ऑप्शन आहे ते खरोखर प्रीमियम क्वालिटी फीचर जे आहे ते या स्मार्टवॉचमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण ॲप्लिकेशनचा इंटरफेस देखील अगदी सिम्पल आहे. होमवरती तुम्हाला सगळे फिटनेस रिलेटेड येथे रेकॉर्ड बघायला मिळतात. त्याच्यानंतर चॅलेंजेसचं ऑप्शन आहे, फ्रेंड्स आहे. त्याच्यानंतर ज्यात माय डिव्हाइसमध्ये जाऊन तुम्ही इथे वॉच स्पेसेस जे आहेत ते चेंज करू शकता. इथे 150 जास्त खूप सारे वॉच स्पेसेस बघायला मिळतात. आणि तुम्ही तुमचे कस्टम वॉच स्पेसेस जे आहे मित्रांनो ते देखील इथून तुमचा फोटो वगैरे सेट करू शकता. सो अगदी सिंपल इंटरफेस जो आहे तो ॲप्लिकेशनचा बघायला मिळतो. आणि हो, नॉर्मल यूजमध्ये 6 ते 7 दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळतो. आणि जर का तुम्हाला सगळे फीचर यूज करायचे असतील, ऑलवेज ऑन डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग या गोष्टी, तर 1 ते 2 दिवसाचा बॅटरी बॅकअप या वॉचमध्ये तुम्हाला मिळतो. सो मित्रांनो, कंटिन्युअसली मी या स्मार्टवॉचला आता यूज करतो काही दिवसांपासून. आणि त्याच्यानंतर माझा एक्सपिरियन्स जो आहे तो खरोखर अगदी प्रीमियम ही वॉच हातामध्ये बघायला मिळते. सोबतच सगळे काही फुल लोडेड फीचर्स बघायला मिळतात जे की एका स्मार्ट वॉच मध्ये असायला पाहिजे. सेन्सरची अॅक्युरसी जी आहे ती चांगली आहे. अगदी प्रीमियम लुक जो आहे तो इचा बघायला मिळतो. या स्मार्टवॉचची किंमत जी आहे मित्रांनो ती लॉन्च प्राईस आहे 3,999 रुपये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की या दोन्ही स्मार्टवॉचपैकी तुम्हाला कोणती स्मार्टवॉच आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असेच व्हिडिओज मराठीमधून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.